सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान आयर नोमन स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर महानगरपालिकेतील पूर्णाकृती पुतळ्यास शहरमध्ये आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, भारत देशासाठी बलिदान केलेले असे हे आयरन वुमेन ज्यांना ही पदवी मिळालेली आहे असे या इंदिरा गांधींची आज पुण्यतिथी आहे. इंदिरा गांधी हे सर्वांना घेऊन जाणारं एक सक्षम नेतृत्व होतं. जेव्हा सगळेजण काँग्रेसचे लोकांनी सगळ्यांनी इंदिरा गांधींना सोडल्यानंतर सुद्धा परत काँग्रेस जोमाने उभारी करून काँग्रेसला पुन्हा शक्त वैभव मिळवून दिलेले असे इंदिरा गांधींचं आज पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व माजी महापौर, सर्व नगरसेवक यांच्या वतीने मी आदरांजली वाहतो. तसेच भारत देशाचे माजी गृहमंत्री व लोहपुरुष स्वर्गीय व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ज्यांनी भारत अखंड भारत करण्याचं स्वप्न केला होता, ज्यांनी आरएसएसची संघटना मोडण्याचा प्रयत्न केला होता, पूर्ण काँग्रेसप्रेमी असे हे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. तसेच सकाळी 10 वाजता सोलापूर महानगरपालिकेतील हिरवळीवर कृषी विधेयक विरोधात सत्याग्रह करण्यात आले. यावेळी भाजप हटाव देश बचाव अशी घोषणा देण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी काय म्हणाले ते पाहूया. चित्त साधून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्याच्या विरोधात जे विधेयक मांडलेले आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र इथं जमलेलो आहोत. भारत भाजप हटाओ देश बचाओ हा आमचा नारा राहील. भविष्यामध्ये आता उद्या तुम्हाला बिहारच्या इलेक्शनमध्ये दिसेलच, भविष्यामध्ये कसल्याही परिस्थितीत भाजप हे नसणार आहे, परत काँग्रेस जोमाने भारत देशामध्ये सत्तेत येणार आहे. यावेळी माजी महापौर अलका राठोड, हरीफ शेख, संजय हेमगड्डी, नलिनी चंदेले, माजी उपमहापौर माणिकसिंग मैनावाले, गटनेता चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, अनुराधा काटकर, प्रवीण निकाळजे, बाबा करगुळे, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, विमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, प्रवक्ते नागनाथ कदम, उपाध्यक्ष अनिल मस्के, अनुपम शहा, चक्रपाणी गज्जम, युवराज जाधव, संघमित्रा चौधरी, अशोक कोळेकर, श्रीकांत दासरी, मुस्कान शेख आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.